सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तान हनुमंतान आपलं पुच्छ सागर जलामध्ये विझू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवसपर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली परंतु सागर काही प्रगट झाला नाही तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाला म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक बानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करेन. श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. जळात जा रे जवे ढकलुनी, जळात जा रे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा, समीप लंका पुरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. फेका झाळे फेका डोंगर, पृष्ठी झेलील त्याना सागर. फेका झाळे फेका डोंगर, पृष्ठी झेलील त्याना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर. वडवाग्नी तो धरील माथी, वडवाग्नी तो धरील माथी. सेतू शेषा परी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. राम भक्तीये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. राम भक्तीये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकासाठी, सत्कार्याच्या पथिकासाठी. श्रीरामाला असेच घेती, श्रीरामाला असेच घेती. बानर पाठी बदी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. नलसा नेता सहज लाभता, कोटी कोटी हात राबता. नलसा नेता सहज लाभता, कोटी कोटी हात राबता. प्रारंभी घे रूप सांगता, प्रारंभी घे रूप सांगता. पाषाणच हे पहालीलया, पाषाणच हे पहालीलया. तरती पाण्यावरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय.
चरण प्रभु से जड़ात शिरता सकल नद्याना ये तीर्थता चरण प्रभु से जड़ात शिरता सकल नद्याना ये तीर्थता आरंभास्तव अधिरपूतता आरंभास्तव अधिरपूतता शिळा होऊनी जडू लागल्या शिळा होऊनी जडू लागल्या लाटा लाटा वरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय गरजा गरजा हे वानर गण रघुपति राघव पतित पावन रघुपति राघव पतित पावन रघुपति राघव पतित पावन गरजा गरजा हे वानर गण रघुपति राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन युद्धा आधी झड़ू लागुया युद्धा आधी झड़ू लागुया पूर्ति चा भेदी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु न चहा क्रतुश्रमांचा विशाल हेतु श्रीरामांचा सेतु न चहा क्रतुश्रमांचा विशाल हेतु श्रीरामांचा महिमा त्यांचा शुभ नामाचा महिमा त्यांचा शुभ नामाचा थबकुनी बघती संख कार्य हे थबकुनी बघती संख कार्य हे स्तब्ध दिशा चारी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय काडुनी पिट बाडंका हो 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 विजयी राघव हरली लंका हो 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 काडुनी पिट बाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतु रूप हा झोतत शिरला सेतु रूप हा झोतत शिरला दुबळ्या अंधारी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु बांधा रे सेतु बांधा रे सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी हे गीत उच्च स्वरानं गात गात वानरांनी समुद्रावर 23 योजन लांबीचा पूल बांधून टाकला. राम सुग्रीवांची अब्जावधी सेना मोठमोठ्यानं गर्जना करीत समुद्र पार होऊ लागली. सिद्ध चारण महर्षी आणि वर्तमान देवता यांनी श्रीरामांचं मनःपूर्वक अभिष्ट चिंतलं. श्रीरामांच्या सेनेच्या बलावबलाची कल्पना यावी म्हणून रावणानं आपले दूत रामसैन्यामध्ये धाडले. त्या दूतांनी रामसेनेच्या अचाट बलाची योग्य कल्पना रावणाला दिली. एवढंच नव्हे तर श्वेतप्रासादाच्या सौधावरून रावणानं तो सेनासागर प्रत्यक्ष अवलोकनही केलं. प्रत्येक वीराचं बल दूतमुखानं श्रवण केलं आणि तरीही आपल्या मंत्र्यांना बोलावून युद्धारंभाच्याच सूचना दिल्या. रावणाचा धाकटा भाऊ विभीषण तत्पूर्वीच श्रीरामांच्या सत्पक्षाला येऊन मिळाला होता. कपटी आणि अनितिप्रिय रावणानं विद्युज्जभ नामक एका राक्षसाकडून श्रीरामांचं एक मायावी शिर करवून घेतलं आणि तो अशोकवनामध्ये गेला. छद्मीपणानं हसत तो सीतेला म्हणाला, सीते,
ज्या रामासाठी तू माझ्या विनवण्यांचा आजवर हट्टाने धिक्कार करीत आलीस त्या रामाचा वध झाला हे पहा प्रहस्त नामक माझ्या सेनापतीनं निजिला ठिकाणीच रामाचं शिर छेदून आणलं आहे सर्व वानर सेना भयभीत झाली आहे हे तुझ्या रामाचं धनुष्य आणि हे त्याचं धडा वेगळं मस्तक अगदी तंतोतंत रामांच्या शिरासारखं ते शिर पाहून सीतेच्या शोकाला सीमा राहिल्या नाही हृदय द्रावक आक्रोश करीत ती म्हणू लागली काय पाहते काय अवस्था रघुवरा बोलत कानाई रघुवरा बोलत कानाई जाए आदि मरण पति से हे कैसे दैवच अंती तुटुन खड़ग से माझावर पड़े पुण्यहीन का ठरल्या लोकी कौसल्या माई रघुवरा बोलत ज्योतिषांची ग्रह गणिते का सर्वथैव चुकली अभागिनी कशी अचानक सर्वस्वामुकली धूळीत निजले पुरुषोत्तम का या मुढे पाई रघुवरा बोलत कानाई रघु बोलत कानाही ओळखिते मी कमल नेत्र हे ओळखिते श्रवणे रेन काही झोप लाभवा दिनेच्या रुदने गतिहीन का झाली सृष्टी सुन्न दिशादाही रघुवरा बोलत काना बोलत कानाही सुवर्ण धनु हे ओळखिले पण कुठे राम वर्ण की मूर्त पुनामी कुठे कधी पाहू नयन चाहले रडून कोरळे अंगाची लाही
कानाई रघुवरा बोलत काना समय शपथ दिलीति विसरलात सखया पुशिलावाचुन स्वर्गी गेला सोडनिया चाया ऐकले जनक नंदिनी आर्त तुम्हा बाही रघुबरा बोलत कानाई रघुबरा बोलत रघुकुल तिलका तुम्हें भेटला पितराना स्वर्गी पर क्या हादी सजीव पुरली हर धांगी मागी रघुकुल जा अतिशय आर्त स्वराने सीता श्री रामांच्या प्राणहीन शिराशी शेवटचा संवाद करता करता मूर्छित झाली. सरमा नावाच्या एका राक्षसीने तिला जेव्हा खरा प्रकार सांगितला तेव्हा तिच्या जीवात जीव आला. श्रीराम अद्याप जिवंत आहेत हे सर्वेकडून कळताच डोळ्यामध्ये प्राण साठवून ती रामदर्शनाची प्रतीक्षा करू लागली. लंकेच्या बाह्य परिसरामधील सुवेल पर्वतावर चढून श्रीराम लक्ष्मण सुग्रीव इत्यादी वीर
लंकेचा विस्तार पाहत होते. विभीषण त्यांना सर्व खाणाखुणा समजावून सांगत होता. तोच सुग्रीवाचे लक्ष कुठेतरी केंद्रित झालं. त्याच वेळेला लंकाधिपती रावण आपल्या प्रासादाच्या सौधावरून रामसेनेचं निरीक्षण करीत होता. त्याला पाहताच महापराक्रमी सुग्रीव एकदम सुवेलावरून उडाला आणि रावणाला जाऊन भिडला. रावण सुग्रीवाचं अटीतटीचं द्वंद्व झालं. आणि आता जेव्हा रावण आपल्या मायावी शक्ती दाखवू लागला तेव्हा सुग्रीव त्याच्या कवेतून निसटला आणि परत रामांच्या समीप आला. अंगावरती ठाई ठाई जखमा झाल्या आहेत. सर्वांग रक्ताने न्हाऊन निघाला आहे. अशा त्या आपल्या सेनापतीला सुग्रीवाला रामाने प्रथम प्रेमाने आलिंगन दिलं आणि नंतर मात्र सौम्य शब्दामध्ये त्याची कान उघडणी केली आहे. श्रीराम सुग्रीवाला सांगतायत, सुग्रीवाहे साहस असले, सुग्रीवाहे साहस असले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. अटी तटीचा अवघड हा क्षण, मायावी तो कपटी रावण, भिडलासी त्या अवचित जाऊन, भिडलासी त्या अवचित जाऊन, काय घडे ते नाही कळले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. विचारल्या विण मला विभीषणा, सांगितल्या विण नला लक्ष्मणा, कुणा न देता पुसट कल्पना, कुणा न देता पुसट कल्पना, उड्डाळा तव धाडस धजले, उड्डाळा तव धाडस धजले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. ज्ञात मला तव अपार शक्ती, माझ्यावरची अलोट भक्ती, तरीही नभते योग्य संप्रती, तरीही नभते योग्य संप्रती, अनपेक्षित हे काही घडले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. द्वंद्वे जर तुझ बधणे रावण, वृथा जमविनी सैन्य आपण, कशास युथप वानर गण, कशास युथप वानर गण, व्यर्थच काहे वृक्ष मिळविले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले. काय सांगू तुझ शत्रू दमना, काय सांगू तुझ शत्रू दमना, नृपनोळखिती रणी भावना,
नंतर विक्रम प्रथम योजना, नंतर विक्रम प्रथम योजना, अविचारे जय गुणा लाभले, अविचारे जय गुणा लाभले, भूपति सतुज मुनिन शोभले, सुग्रीवाहे साहस असले। तू पौलस्त्यास वे झुंझता, क्षीण क्षण जर एकच येता, सन्मित्रा ते राघव मुकता, सन्मित्रा ते राघव मुकता, तव सैनिक मग असते खचले, भूपती सतुज मुनीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले। काय लाभते या द्वंद्वाने, फुगता रावण लव विजयाने, लढ़ते राक्षस उन्मादाने, लढ़ते राक्षस उन्मादाने, वानर असते परतच फिरले, वानर असते परतच फिरले, भूपती सतुज मुलीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले। दशकंठची मग विजयी होता, मैथिली समग कुठून मुक्तता, व्यर्थच ठरती वचने शपथा, व्यर्थच ठरती वचने शपथा, कुणी राक्षसा असते वधिले, कुणी राक्षसा असते वधिले, भूपती सतुज मुळीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले। जा सत्वर जा जमवी सेना, करी रणज्ञा सुयोग्य रचना, आप्त सैन्य सह वधू रावणा, आप्त सैन्य सह वधू रावणा, व्यर्थ न दवडी शौर्य आपुले, व्यर्थ न दवडी शौर्य आपुले, भूपती सतुज मुनीन शोभले, सुग्रीवाहे साहस असले, सुग्रीवाहे साहस असले। रणनीति निपुण रामचंद्रानी किष्किंधापती सुग्रीवाची अशी कानउघाडणी केली आणि ते सर्वजण पर्वत शिखरावरून खाली उतरले। स्वरशास्त्राच्या अनुरोधाने योग्य समय पाहून त्यांनी युद्धाला आरंभ करण्याची आज्ञा दिली। भरती येत असलेल्या सागराप्रमाणे गर्जना करीत वानर सेना लंकेकडे झेपावू लागली। त्या प्रचंड ध्वनीच्या योगाने कोट पर्वत वन वेशी यासह सारी लंका हादरू लागली। प्रत्यक्ष युद्धाला तोंड फोडण्यापूर्वी रामाने राजधर्माप्रमाणे रावणाला एक अंतिम उत्तर पाठवलं। त्याने अंगदाला बोलावलं आणि त्याला सांगितलं, जा छडी जा रावणास सांग अंगदा, शेवट जा तरी विचार फिरून एकदा, शेवट जा तरी विचार फिरून एकदा, न
नगर द्वारी राम उभा सिंधु लंगुनी रण रागे बानर गण जाय रंगुनी शरण ये राघवास सोडुनी मदा शरण ये राघवास सोडुनी मदा शेवट सागरी विचार फिरुन एकदा शेवट सागरी विचार फिरुन एकदा परलाभे ब्रह्म्याचा विसरुनी बला बाब्या तू पीडिलेस अखिल पृथ्वीला छळीसी तू देव नाग अप्सरा सदा छळीसी तू देव नाग अप्सरा सदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा उतर बिना गर्व तुझा ठाकला उभा शौर्याचा सूर्य राम सैन्य ही प्रभा जाळील तव वंश सर्व राज्य संपदा जाळील तव वंश सर्व राज्य संपदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शंखनाद ऐक देख धरणी कंपते तुझसाठी राक्षस कुल आज संपते अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा तरी सोड मूढ वृत्ती आपुली परतून दे राघवास देवी मैथिली शरणागत होई त्यास टाळ आपदा शरणागत होई त्यास टाळ आपदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा स्थिर राही समरी दे समय जाणुनी जातील तुझ राम बाण स्वर्गी घेऊनी वाट उरे हीच एक तुझसी मोक्षदा वाट उरे हीच एक तुझसी मोक्षदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा नातरी बल मायावी दाव संगरी ज्या योगे हरिली तू राम सहचरी नातरी बल मायावी दाव संगरी ज्या योगे हरिली तू राम सहचरी वज्रा प्रति भिळव बाण मेरुसी कदा वज्रा प्रति भिळव बाण मेरुसी कदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा शेवटचा कधी विचार फिरून एकदा नाम हि तव भूमीवर कठिण रांगणे नाम हि तव भूमीवर कठिण रांगणे आपणिली राम कृपा सूज्ञ विभीषणे
लंकेचा भूषवील तो चंद्रपपदा लंकेचा भूषवील तो चंद्रपपदा शेवटचा करी विचार हृदय एकदा शेवटचा करी विचार हृदय एकदा शेवटचा करी विचार फिरून एकदा। श्री रामांचा हा निरोप बालीपुत्र अंगदानी अगदी त्या शब्दामध्ये जाऊन रावणाला सांगितला। ते तीक्ष्ण शब्द ऐकताच रावणाच्या क्रोधाला सीमा राहिल्या नाही। त्यांनी आपल्या सचिवांना आज्ञा केली, या दुर्बुद्धी वानराला धरून त्याचा वध करा। या अग्निसर्षी सर्प चिकटावेत तसे अनेक राक्षस अंगदाच्या देहाला झट्या देऊ लागले। तो महाबलाढ्य वानर त्यांच्यासह रावणाच्या प्रासाद शिखरावर उडाला आणि ते सर्व राक्षस खाली भूमीवर आपटले। अंगदाच्या भाराने इंद्र वज्राच्या माराने हिमालय खचला होता, तसाच रावणाचा प्रासाद खचला, शिखर विदीर्ण झालं। क्रोधाने संतप्त झालेल्या रावणाने आपल्या सर्व सैन्याला बाहेर पडण्याची आज्ञा दिली आणि त्यानंतरचा कथाभाग सांगता सांगता कुशलभ वर्णन करू लागले। नभाभे दुनी नाद चालले शंख दुंदुभींचे चालले शंख दुंदुभींचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे सशंख राक्षस गण तो दिसला कृष्ण घनावर बला कमाला मुखातुनी शतगर्जे चपला रणांगणावर कोसळले तो पाऊस बाणांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे नाचत थय थय खिंकाळति हय गज गर्जित करि नाद समन्वय भीषण ताती जणू नादमय त्या नादातच मिळले पदरव प्लवग राक्षसांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे दंत ताबुनी निज अधरावर वानर ताडन करिति निशाचर नभात उडती सदेह वानर शस्त्र म्हणून ते घाव घालिती वृक्ष पर्वतांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे जयदाशरथी जयतारासुत प्रहार करिती वानर कर्जत छेलित शस्त्रा अथवा हानित भरास आले द्वंद्व जणू की महासागरांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे दाशूळ वा लागून शक्ती राक्षस वानर घेती मुक्ती रणात पडती अपुल्या रक्ती जयलंकाधिप घोष घुमविती हरी वानरांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे द्वीप कोसळे पडला घोडा वर बाणांचा सडा वाकडा हाणा मारा ठोका तोडा स
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांसे अनुपमेय सुर युद्ध हे राम रावणांसे युद्ध हे राम रावणांसे रणात मरती आनंदाने मांस कर्दमी फुलती बदने तीही तुडविली जाती चरणे रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणितांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे कलेवरावर पड़े कलेवर वृक्ष निशाचर नकले वानर मरणाहुन ही शौर्य भयंकर कैक योजने उड़ुनी जाती भाग अवयवांसे अनुपमेय हो सुर युद्ध हे राम रावणांसे युद्ध हे राम रावणांसे चक्रे चरणे हस्तलांगुले शुंडा ग्रीवा शिरे पावुले पडले ते शतखंडित झाले प्रलय काळ से अंग थरारे धरणी गगनाचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे युद्ध हे राम रावणांचे द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे काळ मुखातून कोणी वाचे कुठे कुणाचे कबंधनाचे धुमाळीत त्या कोणा नुरले भानच कोणाचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे 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 युद्ध हे राम